नमस्कार मित्रांनो, नेटभेटच्या या ग्रेट भेट मध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नेहमीप्रमाणेच वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि हा विषय आपल्या उद्योजकांच्या सगळ्यात जास्त जवळचा किंवा जिव्हाळ्याचा आहे आणि तो म्हणजे आर्ट ऑफ सेल्स, विक्री कशी करायची. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री प्रशांत सावंत सर. सर, तुम्ही इथे आलात आणि आज आम्हाला मार्गदर्शन करणार, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपले आणखी काही मेंबर ऑनलाईन येत आहेत, तोपर्यंत मग थोडक्यात नेटभेट बद्दल सांगतो, त्यानंतर आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स ही मराठी मधून ऑनलाईन शिक्षण देणारी कंपनी आम्ही 2015 साली सुरू केली आणि ज्याच्यामध्ये नावाप्रमाणे आम्ही ऑनलाईन जे आहेत, जसं तुम्ही आता हा व्हिडिओ बघत आहात तुमच्या घरून ऑफिसमधून प्रवासात, त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन शिकू देखील शकता. नेट भेट आहे ही, नेटवर आम्ही भेटतो आणि मराठीमधून बिझनेस, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी या विषयाचे आम्ही वेगवेगळे कोर्सेस आणलेले आहेत, ते मराठीतून आहेत आणि ते तुम्ही तुमच्या घरून तुमच्या सोयीने तुमच्या स्पीडने शिकू शकता. netbhet.com ही आमची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे कोर्सेस शिकू शकता. त्यापैकी बरेचसे कोर्सेस फ्री देखील आहेत, तेव्हा तुम्ही ते अवश्य करा आणि बघा ऑनलाईन शिक्षणाचा आणि सतत शिकत राहण्याचा आनंद तुम्हाला त्यातून नक्कीच मिळेल. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. श्री प्रशांत सावंत यांच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. ग्लोबल ट्रेनिंग ग्रुप या कंपनीचे ते संस्थापक आहेत. 2012 पासून ते कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये काम करत आहेत, वेगवेगळ्या विषयांमध्ये ट्रेनिंग देतात. सेल्स हा त्यांचा मुख्य विषय आहे आणि साधारण 20,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे सरांची जर खासियत सांगायची झाली तर ते त्यांचे जे ट्रेनिंग असतात त्या ट्रेनिंग मध्ये पॉवर पॉईंटचा वापर करत नाही, ते स्लाइड बिलकुलही वापरत नाही. तर ते काय वापरत माहितीये, ते वापरतात चक्क बॉलिवूड मूवीच्या क्लिप्स, हो पिक्चरच्या क्लिप्स, व्हिडिओज ते वापरतात आणि त्याच्या अनुषंगाने ते शिकवतात की कशा प्रकारे तुम्ही सेल्स किंवा इतर जे विषय ते हाताळतात, तर प्रत्येक विषयामध्ये ते बॉलिवूडचा चांगल्या प्रकारे वापर करतात आणि जो आपल्याला नेहमी कनेक्ट होणारा विषय आहे. बॉलिवूड सत्संग नावाचा त्यांचा एक प्रोग्राम देखील फार प्रसिद्ध आहे आणि त्यातूनही ते हा एक विषय चांगल्या प्रकारे कन्व्हे करतात, चांगल्या प्रकारे शिकवतात. सो सर, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, मी तर माझ्याकडचे काही प्रश्न विचारणार आहेच तुमच्या वतीने, पण त्यासोबत तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता सेल्स विक्री करण्याबद्दल. तुमच्या मनात जी काही भीती असेल, जे काही प्रश्न असेल, ते इथे कमेंटमध्ये लिहा आणि त्याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर, थोडक्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा की तुमचा प्रवास कसा झाला, तुमचं करिअर कसं सुरू झालं आणि इथपर्यंत कसं आला तुम्ही. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी मला सगळ्यांशी लाईव्ह बोलता येतं. मी बेसिकली बी इलेक्ट्रॉनिक्स केलं. अच्छा. त्याच्यानंतर काही महिने मी टेक्निकल रिलेटेड जॉब मध्ये होतो, पण नंतर मला एक अशी ऑपॉर्च्युनिटी आली की जिथे मला सेल्स मध्ये काम करायची संधी मिळाली आणि नंतर मला ते एवढं व्यसन लागलं, मला एवढं आवडलं. अच्छा. कारण सेल्स असा प्रकार आहे, जर तुम्हाला तो आला तर यू एन्जॉय, बरोबर, आणि मग ते मजा येते करायला. पण आलं नाही तर प्रॉब्लेम वाटतो. त्यामुळे मी खूप जवळजवळ 30 वर्ष मी सेल्स मध्ये काम केलं. मी इंडियामध्ये होतो जेव्हा गोदरेज मध्ये मी कामाला होतो अँड नंतर मी सिंगापूर, दुबई, मस्कत अशा 4 कंट्रीमध्ये मला सेल्सचा एक्सपिरियन्स आहे. अच्छा. आणि मी सेल्स बिझनेस डेव्हलपमेंट याच्यामध्येच एवढी वर्ष काम केलं. आणि 2012 साली मी इनोवे रिटायर झालो माझ्या जॉब. आय थॉट ऑफ स्टॉपिंग आणि म्हटलं आपलं काहीतरी करू. त्यावेळी म्हटलं की हे जे मला सेल्स येतं ते मला बाकीच्या लोकांना शिकवता येईल, बिकॉज आय नो दॅट व्हेरी वेल, जे मला येतं ते मी सांगू शकतो. म्हणून मी ते सुरू केलं आणि नंतर मला लक्षात आलं की मी पिक्चरचा फार शौकीन आहे. मी लहानपणापासून खूप पिक्चर्स बघतोय आणि त्यामुळे मी पिक्चर्स मध्ये खूप काही लर्निंग्स आहेत जे माझ्या जेव्हा करिअरमध्ये मी माझ्या टीम्सना मी ऍड्रेस करायचो किंवा फिल्म क्लिप दाखवून सांगायचो. नंतर माझे ट्रेनिंग तसे चालू केले की फिल्म क्लिप आणि एखादा सब्जेक्ट घ्यायचा आणि ते फिल्म क्लिप दाखवून करायचं. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पीपल मे फॉरगेट फॅक्ट्स बट दे विल नेव्हर फॉरगेट स्टोरीज. एखादी गोष्ट, एखादी फॅक्ट मी स्टोरीच्या माध्यमातून सांगितली तर माणूस कधीही विसरू शकतो. त्यामुळे मी त्याचा वापर करतो. माझ्या सेल्स ट्रेनिंग मध्ये मी सेल्सचे 10 स्टेप्स सांगतो आणि 10 स्टेप्स ना फिल्म क्लिप्स आहेत. जसं अभिमन्यूला एक स्टेप आली नाही म्हणून ही डायरेक्ट इनसाइड चतुर्व्यू, तशा सेल्स मध्ये 10 स्टेप जर आल्या माणसाला तर सेल्स त्याला आरामात करता येईल, युनिट एन्जॉईंग आणि सेल्स पुढच्या पुढे त्याला घेऊन जाता येईल आपल्या माणसांचा किंवा आपल्या स्वतःच्या बिझनेस. सो ग्रेट. सो पुढचा प्रश्न माझा हा आहे की सेल्स बद्दल एक सगळ्यात आधी लोकांना भीती असते. सो आपण तो विषय हाताळण्याच्या आधी ती भीती हाताळूया
की का ही उद्योग वाटते आणि काय करावं त्याच्यासाठी. ओके, व्हेरी गुड. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. ऍक्च्युली सेल्स इज अ बिझनेस ऑफ रिजेक्शन. बरोबर, हे म्हटलं पाहिजे. जर आपल्याला रिजेक्शन घेता नाही आलं तर सेल्स आपल्याला करणं म्हणजे प्रॉब्लेम वाटेल. एखादा गुलाबाचं फुल बघितलं तर त्याला 8-10 काटे असतात. ते काटे आहेत म्हणजे गुलाबाचं फुल आहे, नाहीतर जास्वंदीचं फुल असतं त्याला एवढी किंमत नाही. तसं 8-10 रिजेक्शन आल्यावर ऍक्सेप्टन्स येतो. जो तो काटे हॅन्डल करू शकतो त्याला गुलाब मिळतो, नाहीतर त्याला छोटासा कोणतरी फुल यावं. त्या पद्धतीने यू शुड बी एबल टू हॅन्डल रिजेक्शन. रिजेक्शन हॅन्डल करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा आपण कोणाकडे जातो आणि एखाद्या प्रोडक्ट बद्दल बोलतो आणि त्या सांगतो तुम्ही प्रोडक्ट घ्या किंवा सर्व्हिस घ्या, आणि जेव्हा तो रिजेक्ट करतो तेव्हा द बिगेस्ट प्रॉब्लेम इज आपण ते पर्सनली घेतो. बरोबर, दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक. एका फिल्म मध्ये अमिताभ बच्चनने रेखा देवेर रोमांसिंग ऑनसिंग, तर त्यांना एकाने विचारलं की तुम्हाला कसं वाटतं की रेखाबद्दल रुमर आणि अमिताभ म्हणा, अमिताभ बच्चन रेखाशी रोमांस करत नाही आहे. ते कॅरेक्टर विजय जे आहे ते चांदनी या कॅरेक्टर बरोबर रोमांस करतो, माझा काही संबंध नाही. आणि हे डिफरन्शिएशन आम्ही काय करू शकतो, तसं जो सेल्स पर्सनला हे कळलं की मी आता या कंपनीचा माल विकायला चाललेलो आहे, जर कस्टमर हो म्हणाल तर ते कंपनीचा क्रेडिट आहे, नाही म्हणतो ते कंपनीमधून आहे मला, हे डझंट वॉन्ट दॅट प्रोडक्ट, ते त्यांनी पर्सनली घ्यायला नाही पाहिजे. मग त्याला रिजेक्शनचा त्रास कमी होईल. आणि जर रिजेक्शनचा माणूस मॅनेज करू शकला तर त्याला सक्सेस सरांनी फार चांगलं सांगितलं आपल्याला. उदाहरण असं आहे की भीती घालवायची तर जेवढं रिजेक्शन आधी तुम्हाला पचवता येईल तेवढं तुमची भीती निघत जाईल. ग्रेट. सो आता ही भीती तर घालवली की गेलो चालू चला मी सुरुवात केली सेल्स करायला. फर्स्ट स्टेप काय करू, मी एकदम नवखा सेल्समॅन आहे, पहिल्या दिवसाचा जॉब आहे माझा, आणि मला बॉसने सांगितलं जा आता सुरू कर विकायला, तर काय करू मी तशी सुरुवात. पहिलं गोष्ट मी सेलिंग या विषयावर लाखो पुस्तक असतील, पण मी माझा एक फॉर्म्युला देतो सिम्पल. सेलिंग इज इक्वल टू टेलिंग. ओके, तुम्ही जे काय प्रोडक्ट विकताय तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगायला लागलं तर ऑटोमॅटिकली ते विकत जाईल. प्रॉब्लेम काय होतो, आपण एकाला सांगतो तो नाही म्हणतो, दुसरा नाही म्हणतो, तिसरा नाही म्हणतो, आपण चौथ्याला सांगतच नाही आणि आपण म्हणतो की विकत जात नाही. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. असं म्हणा की नोबडी लूजेस, पीपल स्टॉप ट्राईंग. नोबडी लूजेस, पीपल स्टॉप ट्राईंग. एखादा तो 3 अपडेटवर ट्राय स्टॉप करतो म्हणजे 10 वर्ष टाकतो. जसे धीरूभाई म्हणायचे की रिसेशनचा प्रकार काही अर्थच नाही, रिसेशन नसतंच. फक्त जी गोष्ट 10-8 नंतर व्हायची ती रिसेशन मध्ये 20% होते, पण लोक 10 नंतर थांबतात आणि म्हणतात विकलं जात नाही. जर मार्केट इज बॅड, मार्केट खराब नाही आहे, फक्त तुमचे एफर्ट्स वाढवले पाहिजे. तर जो पण सेल्स करायला अगदी नवखा असेल, फर्स्ट जॉब असेल, फर्स्ट दिवस असेल, तरी त्याने हेच लक्षात घेतलं पाहिजे की मला सेलिंग इज इक्वल टू टेलिंग या फॉर्म्युला प्रमाणे माझं जे प्रोडक्ट आहे मला समजलं पाहिजे, त्याचा लोकांना काय फायदा आहे ते समजलं पाहिजे. मी विकण्यापेक्षा चांगला असिस्टंट बायर झालो पाहिजे. आय शुड हेल्प पीपल बाय नॉट सेल. अशा पद्धतीने त्या चांगल्या अटिट्यूडने मार्केट मध्ये येईल की माझ्या प्रोडक्टचा लोकांना फायदा व्हावा, त्यामुळे लोकांचं जीवन बेटर व्हावं, या ऑब्जेक्टिव्ह जर मार्केटमध्ये माणूस गेला आणि लोकांना सांगत राहिला तर हे बी बेटर बेटर. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की रिपिटिशन एखादी गोष्ट वारंवार करणं, रिपिटिशन इज द मदर ऑफ स्किल. रिपिटिशन इज द मदर ऑफ स्किल. एखादी गोष्ट तुम्हाला सेलिंग इज अ स्किल. दॅट कॅनॉट बी टॉट इन एनी बुक ऑर एनी कॉलेज. सेलिंग करावं, स्विमिंग करावं ना, सायकल चालवलं ना, तसं एखाद्या माणसाने मी नवीन आहे म्हणून घाबरून जाण्यापेक्षा मला सारखं करत राहिलं पाहिजे. द मोर आय डू इट अगेन अँड अगेन अँड अगेन, रिपिटेशन झाली तर ते स्किल त्याला येणार आणि तो त्यातून सक्सेसफुल. गाडी चालवणं इट इज अ स्किल. इट नॉट अ नॉलेज. सेलिंग इज नॉट अ नॉलेज, इट इज अ स्किल. सो इट नीड्स टू बी प्रॅक्टिस. जेवढा तुम्ही सराव करणार तेवढं तुम्ही चांगले सेल्स पर्सन बनत जाणार. ग्रेट. सो बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की त्यांना त्यांचं प्रॉडक्ट बद्दल नॉलेज सगळं असतं, टेक्निकल खूप नॉलेज असतं, पण बोलायला भीती वाटते. भीती पेक्षा त्यांचा स्वभावच नसतो बोलण्याचा. इंट्रोवर्ट्स असतात किंवा बऱ्याच अशी आपली संकल्पना असते की सेल म्हणजे बाबा खूप बोलायला लागतं. सो हे जरा आम्हाला सांगितले नक्की असंच आहे की कोणी करू शकतो सेल्स मध्ये सुद्धा. दोन सेल्स प्रोसेस मध्ये पण 2 डिफरंट डिव्हिजन आहेत. म्हणजे एक डिव्हिजन आहे प्रॉस्पेक्टिंग आणि दुसरी सेलिंग. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे लोकांना हे अवेअर करून देणं की मी हे विकतो, आणि सेलिंग म्हणजे त्या माणसाची नीड समजून आपलं प्रोडक्ट त्याला त्याला सोडू शकतो. जसं शोले पिक्चर मध्ये मी पाहिलं असेल अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र 2 कॅरेक्टर्स आहेत, तर धर्मेंद्र खूप वर्बल आहे, इज टॉकिंग कंटिन्युअस, आणि अमिताभ बच्चन सायलेंट आहे, इज अ लिसनर, आणि धर्मेंद्र इज अ टॉकर. तर धर्मेंद्र सर पर्सनॅलिटी प्रॉस्पेक्टिंग साठी पाहिजे. तुम्ही दिसेल तर सांगितलं पाहिजे दिसत नाही प्रोडक्ट. यू शुड बी कॉन्फिडेंट इनफ टू वन टॉक टू पीपल लाईक धर्मेंद्र. आणि अमिताभ कसा रिसर्च करतो, जेव्हा सेलिंग होतं ऍक्च्युली तेव्हा कस्टमरची नीड आहे आणि माझं प्रोडक्ट त्याच्या कोणत्या नीडला सॅटिस्फाय करेल हा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, एखादा माणूस इंट्रोवर्ट असेल तर अमिताभ बच्चन सीधे भयंकर इंट्रोवर्ट आहे,
आम्ही तर आपल्या कोणाशी अन्य माणसाशी बोलता येत नाही पण विथ द कॅमेरा इज ऑन हीज डेंजरस हीज डिफरंट पर्सन जसं सीधे लिहून लागायचं कॅमेरा म्हणतात की एकदम ट्रान्सफॉर्मेशन त्याप्रमाणे तुमची पर्सनलची पर्सनॅलिटी आहे ती थोडी बाजूला ठेवली पाहिजे म्हणजे इफ यू लुक ॲट सी व्हॉट इज पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी इज हाऊ यू थिंक हाऊ यू ऍक्ट अँड हाऊ यू फील हाऊ यू थिंक ऍक्ट अँड फील ती तुमची पर्सनल पर्सनॅलिटी दॅट इज यू पण ह्या जॉब रोलला जर मला वेगळ्या पद्धतीने थिंक करायचं वेगळं ऍक्ट वेगळं फील करायचं मला केलं पाहिजे तेव्हा तो सेल्स पर्सन हॅट झाले तेव्हा त्या रोलला जी जरूर आहे तर सिनेमात मी लास्ट टाईम करणार नाही तर नाही म्हणाय म्हणजे तर मला नाही म्हणा दे हॅव टू लीव द रोल कॅमेरा इज ऑफ देन यू कॅन बी व्हॉट यू आर त्यामुळे ते ट्रान्सफॉर्मेशन ते आलं पाहिजे असं मला वाटतं नाहीतर आणि एखादा येत नसेल पण इफ यू कीप्स ऑन प्रॅक्टिसिंग काय असतं एखादी गोष्ट आपण करायला लागलो तर आधी जसं गाडी शिकलो तर सुरुवातीला आपण बघतो एक्सरसाइज कुठे ब्रेक कुठे आणि अनकॉन्शियस चालवतो काही दिवसांनी अनकॉन्शियस आपल्या कळतेला आपण कसं चालवतो पण हे पण एक स्किल आहे इनिशियली काही वाटलं तरी यू विल इम्प्रूव्ह अँड यू बिकम मच बेटर दॅन व्हॉट एव्हर पुढे त्या हिशोबर माणसाने काम केलं परफेक्ट सरांचे बॉलिवूडचे उदाहरण मला खूप आवडतात ऍक्च्युली अँड आय शुअर तुम्हाला पण आवडत असेल मित्रांनो तुमचे प्रश्न इथे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू सर आपण पुढचा प्रश्न घेऊया रिअल प्रॅक्टिकल आता आपला सेल सुरू झाला म्हणजे सेलचा सिग्मा गेला आणि आता मला कस्टमर अपॉइंटमेंटच देत नाही मला कोणाला जाऊन भेटावं मग मी कसं ठरवलं सो याच्याबद्दल सांगा सी काय म्हणजे कस्टमर हा जो आहे तो एका सलमान खान पिक्चरमध्ये सलमान खान म्हणतो की लोक एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहेत दॅट इज आय मी मायसेल्फ आय मी मायसेल्फ आपण जेव्हा कोणाकडे जातो एखादं प्रोडक्ट घेऊन तेव्हा ते प्रोडक्ट किती चांगले बोलण्यापेक्षा ते प्रोडक्टचा तुम्हाला काय फायदा होणार ते बोलू नये बिकॉज नोबडी इज इंटरेस्टेड यू युअर प्रोडक्ट ऑर युअर कंपनी नोबडी इज इंटरेस्टेड त्यांना हे बघायचं असतं की माझा फायदा याच्यात काय जसं मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल आहे WRRFM व्हॉट इज इन इट फॉर मी सो एव्हरीबडी इज थिंकिंग व्हॉट इज इन इट फॉर मी जेव्हा मी फोन करतो म्हणता असं माझ्याकडे हे प्रोडक्ट आहे ते एवढं चांगलं आहे विदाउट अंडरस्टँडिंग त्याची नीड काय असावी तर त्याला इंटरेस्ट येतच नाही आय विल गिव्ह यू अगेन एक्झाम्पल ऑफ मी त्रिशूर जसं अमिताभ बच्चन आर के गुप्ता म्हणजे संजीव कुमारला जातो भेटायला तर मला फोन करतो संजीव कुमारला म्हणतो म्हणजे राखी फोन करतो म्हणजे सर तुम्हाला कोणी भेटायला तर मला भेटायचं तर अमिताभ फोन खेचून एक त्याला डायलॉग बोलतो अमिताभ म्हणतो की मिस्टर आर के गुप्ता आपने मुझसे 5 मिनिट न मिलके आपका 5 लाख का नुकसान किया आणि तिचा मास्टर स्ट्रोक म्हणजे सलीम जावेद हॅट्स ऑफ टू देम त्यांनी जेवढा विचार केला की जेव्हा तो म्हणतो की तुम्ही मला 5 मिनिटं भेटणार नाही मग तुमचं 5 लाखाचं नुकसान झालं तो त्या आत करू तो त्याला हे नाही तो प्रोडक्ट आहे आम्ही तर मी सांगत नाही प्रोडक्ट आहे इथे तुम्ही मला 5 मिनिटं भेटणार नाही म्हणून तुमचं 5 लाखाचं नुकसान झालं ओके दॅट वॉज वेन संजीव कुमार सेड नो पण तुम्ही एखाद्याकडे गेलात आणि तुम्ही त्याला काय भेटायला पाहिजे ते मॉनिटरी बेनिफिट सांगितलं की सपोज इफ आय मीट यू फॉर 5 मिनिट्स तुमचा 5 लाखाचा फायदा होईल तो भेटेल आणि मग तुम्ही जेन यू कॅन से आत करून सॉरी मी पण एक्सप्लेन आणि आय हॅव यूज दिस फॉर सो मेनी इयर्स आय हॅव मेड पीपल लाईक यू नेम इट लाईक वाघव दीक्षित शर्मा ओनली ऑन दिस डायलॉग इज ओके लेट मी कम प्लीज कम लेट मी अंडरस्टँड व्हॉट इट इज सर 100% कॅरियर बॉय इफ यू आर थिंकिंग ऑफ देअर बेनिफिट इन द माइंड ओके ग्रेट सो सरांनी आता सांगितलं म्हणून मला आठवलं त्यांची साईट आहे प्रशांत सावंत .com वेबसाईट आहे तिथे त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला तिकडे दिसेल ती म्हणजे वेगवेगळ्या बॉलिवूड स्टार्स बरोबर त्यांचे फोटोज आणि ते कसे मिळवले त्याचं सिक्रेट त्यांनी आताच सांगितलं की मोठ्या मोठ्या अपॉइंटमेंट कशा मिळवायच्या ते त्यांनी रिअली स्वतः करून दाखवलेलं आहे ग्रेट सो आता कस्टमरची अपॉइंटमेंट वगैरे मिळाली आपण एक्स्ट्रा पुढे गेलो सो आता मला ऍक्च्युली सेल करायचं आहे कस्टमरला तर मी प्रिपरेशन कसं करू काय करून जाऊ ओके आय विल कम टू दॅट त्याच्या परत अपॉइंटमेंट बद्दल मला एक सांगायचं होतं ते म्हणजे जर तुम्ही कोणाला कस्टमरला फोन करून सांगितलं की त्याला काय मिळणार आहे व्हॉट इज गुड टू गेट त्याच्यामध्ये प्रश्न येतो हाऊ आर गोइंग टू आणि मग तो अपॉइंटमेंट देतो तो ही नॉट डूइंग एनी फेवर ही वॉन्ट्स टू नो हे कसं होणार जसं मी ह्या फिल्म साहेबकडे त्यांना फोन करतो त्याला सांगतो की तुम्हाला एक्स अमाऊंट रुपीज मिळणार बिकॉज ऑफ दिस बट दे आर क्युरियस तो हे कसं मिळणार म्हणजे दॅट इज वाय गिव्ह मी अपॉइंटमेंट लाईक वाईज व्हेन यू कॉल एनी बडी त्याला हे सांगा की तुम्हाला काय मिळणार अँड दॅट शुड बी जेन्युइन यू शुड नॉट ट्राय टू नो लोकांना वाटतं सेलिंग म्हणजे एक कॉन जॉब आहे ते रॉंग आहे जर ऑनेस्टली जर सेलिंग केलं तर तुम्हाला सेल्स करावं लागणार नाही 5 वर्षांनी लोक चालून येतील समोर दॅट इज वन आणि नाव युअर सेलिंग की कशी त्यांची प्रिपरेशन
पहिली गोष्ट म्हणजे प्रिपरेशन मध्ये अमिताभ बच्चनने एक इंटरव्ह्यू सांगितलं होतं की ऍक्टिंग इज रिएक्टिंग, म्हणजे समोरचा कलाकार काय म्हणून त्याच्यावर मी जर मी लक्ष दिलं तर माझी ऍक्टिंग येणार ऑटोमॅटिकली. त्याप्रमाणे मी प्रिपरेशन तर बेसिक केली पाहिजे, पण मला तिकडे गेला जेव्हा तुम्ही सेलिंगमध्ये कस्टमर समोर बसता तेव्हा तुमचं ऑब्जेक्टिव्ह एकच हवं, ह्याची नीड काय जे माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही बघा मोस्ट ऑफ द टाइम वेन द सेल्स पर्सन नीड्स कस्टमर 90% पेक्षा जास्त वेळ सेल्स पर्सन बोलतो आणि कस्टमर 10% पण बोलत नाही. यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, कस्टमर त्याची नीड, जसं शोलेमध्ये आमच्या खान गब्बर सिंग म्हणतो की गब्बर के ताप से आपको एक ही आदमी बचा सकता है, कोण? खुद गब्बर. तसं कस्टमरची नीड कस्टमर सांगणार, पण जर कस्टमर 10% पण बोलला नाही मग तो सांगणार काय? तो नीड सांगू शकत नाही. नीड न सांगितल्यामुळे आपण आपलं प्रोडक्टच विकत राहतो, सोल्युशन विकता येत नाही. नीडचं उत्तर म्हणजे सोल्युशन. त्यामुळे मी एवढंच सांगेन, प्रिपरेशन म्हणजे यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ टू बी अ गुड लिसनर. देवाने आपल्या दोन कान दिले, एक डबल ऐकलं पाहिजे आणि अर्ध बोललो पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजे त्यांच्या जीवनाबद्दलचे. ही शुड बी हॅपी टॉकिंग अबाउट हिमसेल्फ, एनीबडी इज हॅपी टॉकिंग अबाउट हिमसेल्फ. तुम्ही काय करता, तुमचं हे काय, असं बोलता 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 तो कस्टमर स्वतः सांगेल नकळत माझी नीड काय, आणि देन यू पोझिशन द प्रोडक्ट. दॅट इज द प्रिपरेशन. बी अ गुड लिसनर. आपल्या जनरल डेफिनेशन काय असते सेल्स पर्सनची लिस्टिंग म्हणजे? वेटिंग फॉर माय टर्न टू टॉक. बरोबर. लिस्टिंग इज नॉट वेटिंग फॉर माय टर्न टू टॉक, दॅट इज रिएक्टिंग. दॅट इज रिएक्टिंग. लिस्टिंग इज लिस्टिंग. लेट हिम टॉक, लेट दोज वर्ड्स सिंक, त्याला मनात येऊन देईल आणि पूर्ण मला समजून दे त्याला काय म्हणायचंय. शब्द त्याच्यामध्ये अर्थ वेगवेगळा असतो, ते समजून त्याला रिएक्ट केलं तर त्याच्या मी तर प्रिपरेशन, ते माणसाने प्रिपेअर करून झालं. मस्त आहे. हा महत्वाचं आहे की हे प्रिपरेशन म्हणजे आपलं प्रॉडक्ट बद्दलचं नॉलेज किंवा कस्टमरचं प्रोफाईल नाही तर त्याची ऍक्च्युअली मिळेल कुठे दुखतंय त्याचं ती शोधेल आहे. ते आपण शोधलं जसं एक राक्षस होता सगळ्यांना मारायचा आणि लोक त्याला पण मारायचा प्रयत्न करतो रिवर्न नाही तर एक लहान उगाला मी आणतो तू काय करतो. तो तर राक्षसाकडे गेला आणि त्याला म्हणाला तू तर जबरदस्त आहे, तुझी बॉडी जबरदस्त आहे, पीपल आर ट्राइंग टू किल यू, म्हणून मदत नाही मागतो तुला. तर तो खुश झाला. तर तो म्हणाला यांना काही अत्तर नाही, ते मला मारू शकत नाही. म्हणून काय नाही मारू शकत, पण माझा जीव मी एका पक्षामध्ये ठेवलाय आणि ते पक्ष मी लपवून ठेवलाय. तर मग त्या मुलाने गप्पा मारला इकडच्या तिकडच्या आणि बोलतो, मग तो पक्षी कुठेही शोधलं त्याच्याकडनंच आलं, त्याच्याकडून आलो कारण तो बोलत होता आणि आय करत होता. मग त्याला कळलं पक्षी तिकडे आहे, तिकडे गेला ते पक्षाला मारून आणेल. बिगेस्ट प्रॉब्लेम इज कस्टमरचा जीव कुठे अडकत आहे आपल्या गळत होतो. आपण बॉडीवर मारतो ही नॉट लाईन, त्यामुळे त्याचा जीव कुठे अडकला हे शोधलं पाहिजे आणि तोंडाला आराम दिला पाहिजे, कानाला कामाला. परफेक्ट परफेक्ट. आय एम शुअर तुम्ही तुमच्यापैकी ज्यांना कोणाला आपला बिझनेस वाढवायचा असेल किंवा सेल्स करायचा असेल त्यांना या छोट्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या टिप्स खूप उपयोगी ठरतील. सर स्पेशली आमच्याकडे आमच्या एंटरप्रेन्योरशिप ट्रेनिंग मध्ये बरेच जण आणि स्पेशली महिला आम्हाला प्रश्न विचारतात. एक तर त्यांना भीती असते सेल्सचा जॉब नकोसा असतो, पण बिझनेस म्हटलं तर सेल्स तर करावाच लागतो, अदरवाइज बिझनेस उलटा आहे. सो त्या ऑफिसमधून बाहेरच पडत नाही. त्यांना जर काय सांगा की काय करावं म्हणजे सेल्स करायला काय उपयुक्त होते. माझ्यामध्ये सेल्स मी पर्सनली असं म्हणजे आय नॉट रेडी एनी, पण मला पर्सनली असं वाटतं की बिझनेस इज गुड सेल्स. ऑल द डिपार्टमेंट स्पेंड मनी, सेल्स गेट्स मनी. गेट्स मनी. जर तुम्ही सेल नाही केलं आज 90% स्टार्टअप दे क्लोज अप विदिन नेक्स्ट फर्स्ट 5 इयर्स, कारण त्यांचं कन्सेप्ट चांगलं असतं, सगळं चांगलं असतं, पण हे आपण गुड सेल. तर मला लेडीजना हे सांगायचंय की दॅट इज जॉब ऍज गुड ॲज अदर जॉब. त्यांनी बाहेर गेलं पाहिजे विदाऊट हॅनिंगची काय सांगायचंय, मन चिंती ते बहिणींना चिंती. आपल्या मनात काही गोष्टी असतात मी तिकडे गेलं तर असं होईल, तो माणूस असा रिया करेल, आणि इफ यू थिंक लाईक दॅट इट विल हॅपन लाईक दॅट. त्यामुळे तसा विचार न करता जसं फिल्म इंडस्ट्री आपण म्हणतो नॉट सो गुड इंडस्ट्री, पण इथे सर कितीतरी चांगल्या जसं जया बाजूनी म्हणा किंवा प्रीती झेंडा किंवा काजोल अशा कितीतरी उदाहरणं आहेत आणि आपलं गुडविल वापरतो आपलं एक डिसेन्सी आणि आपलं एक कॅरेक्टर घेऊन घ्या राहिलं आणि त्याने सक्सेसफुल झालं. त्याप्रमाणे आय डोंट थिंक देर इज एनिथिंग आणि वेन दे गो आउट एनीबडी अंडरस्टँड की ही रेडी काय आहे. त्या ओनली टॉकिंग अबाउट बिझनेस आणि बी अ स्ट्रेट लोक रिस्पेक्ट देणार, आय थिंक दे हॅव टू गो आणि त्यांनी केलंच पाहिजे. आणि सरांनी जसं सांगितलेलं एकदम सुरुवातीला की जोपर्यंत तुम्ही ते रिजेक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची सवयच होणार नाही, ती भीती राहणारच नाही म्हणतो. आणि घरातून बाहेर पडणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी की तुम्ही जोपर्यंत कस्टमरकडे जातच नाही भेटतच नाही तोपर्यंत काही होणार नाही. इव्हन आपण जे पोलिओ डोस देतो तो ड्रॉप जो आहे, व्हॉट इज दॅट, तो जो ड्रॉप आहे ना दॅट इज तो पोलिओ व्हायरल, पोलिओचा पोलिओचा व्हायरस आहे. म्हणजे त्या ड्रॉपने आयडियली पोलिओ व्हायला पाहिजे
इज इट येस म्हणजे पण ते काय करतात एक ड्रॉप दिला त्या मुलाची पोलिओला फाईट होण्याची शक्ती वाढते अच्छा एक ड्रॉप तो मुलं ती मॉडिफाईड करते परत काही इन्सान ड्रॉपला मॉडिफाईड करते आणि त्या बॉडीला फायटिंग करायला येतो अच्छा जास्ती जरी पाहिजे असला मॉडिफाईड दॅट इज अ वे अच्छा म्हणजे आज आपण बसलोय तिकडनं साप आला आणि त्याने चावलं तर संपडी मिळत आहे पण आपण जर सापाचं विष घेतलं तर बाकी आणि रोज सकाळी चाकलो तर साप आणि साप आणि चावला तर साप मध्ये घाटा लागते की माझं विष आता पोलिओ डोस इज अ ड्रॉप विच विल कॉज पोलिओ यू कॅन आस्क एनी डॉक्टर बट इट इज स्मॉल क्वांटिटी सो यू हॅव टू हॅव तयारी होते युअर बॉडी ओनली फाइट स्लोली 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 बॉडीची इम्युनिटी वाढते वाढते आणि मूल पोलिओ नंतर मोठा तरी अटॅक झाला पोलिओ जाती विल नॉट अफेक्टेड हे सेल्स सगळे द रिजेक्शन यू हॅव टू टेक डेली सो दॅट विल सी आपल्याकडे एक रेनकोटचा ब्रँड आहे डग बॅक ओके डग बॅक फार महत्वाचं आहे सेल्स साठी डग बॅकचं नाव अशासाठी ठेवलंय रेनकोट तुला डग बॅक म्हणतो म्हणजे आत पाणी जाणार नाही किंवा मी आतून पोलिओ जर डग्स हे बदल त्याच्या पाठीवर जर पाणी टाकलं तर पाणी हात नाही पडतं खाली आणि हात लावणं त्या पाठीला सुख असतं म्हणजे डग डझंट ऍक्सेप्ट वॉटर ओके इट टॉलरेट्स वॉटर डझंट ऍक्सेप्ट वॉटर तसं आपण वी शुड टॉलरेट रिजेक्शन नॉट ऍक्सेप्ट रिजेक्शन ओके इफ यू डोंट ऍक्सेप्ट देन ओनली यू विल गो टू अदर रिजेक्शन थर्ड रिजेक्शन फोर्थ अँड मग कोणतरी येस म्हणजे ग्रेट मस्त उदाहरण सांगितलं सर आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत सर तुमचं साऊंड क्लिअर नाही थोडं जवळ आहे माईकच्या ओके मला शेट्टी यांनी विचारलंय सर महाराष्ट्रात सेल्स करताना मराठी भाषेला किती महत्व दिलं पाहिजे म्हणजे मोस्टली सेल्स मध्ये हिंदी किंवा इंग्लिश भाषा का वापरली जाते सो भाषा इम्पॉर्टंट आहे का मग सेल्स कडे भाषा इम्पॉर्टंट आहे पण आपल्याला माझ्या मते जर मराठी बिझनेसमॅन असतील तर माझ्या मते त्यांना सी वेदर मी लाईक टर्म आज इंग्लिश इंटरनॅशनल लँग्वेज झाली आहे खूपशे लोक जसं मुंबई सारख्या सिटीमध्ये इंग्लिश जास्त वापरलं जातं तर लँग्वेज शिकायला काही वेळ लागला नाही मला वाटतं कोणतीही लँग्वेज असो माणूस 6 ते 8 महिन्यात त्या एका वर्षात शिकू शकेल देर आर वेज टू डू दॅट पण लँग्वेज शुड नॉट बी द हिंड्रन्स आज आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना इंग्लिश येते की नाही आई रियली डोंट नो पण ते पीएम झाले तर कधी कधी मी खूप सेल्स पीपलना पाहिलं आहे त्यांना असं वाटतं की मला इंग्लिश येत नाही मग त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स खाली जातो असं काही जरूर नाही दे शुड वॉन्ट त्यांनी कॉन्फिडन्स कमी करून दिला नाही पाहिजे त्यांनी जाऊन जी लँग्वेज त्याला येते जी तुम्हाला कॉमन येते नॉट ओनली मराठी त्याला येत नसेल इंग्लिश हिंदी तर आपण मराठी त्यामुळे हिंदीत बोललो इंग्लिश नसेल हिंदीत तरी बोललो पण कॉन्फिडंटली बोललो सी इट इज नॉट व्हॉट यू से इट इज हाऊ यू से मी कोणत्या लँग्वेज बोलल्या मग हाऊ यू इफ यू आर कॉन्फिडंट इन हिंदी ऑल्सो ही विल बी ही विल गेट कनेक्टेड टू आणि मेनली बॉडी लँग्वेज यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ युअर प्रोडक्ट युअर कंपनी आणि तो बिलीव्ह नसेल तर तो दिसून येतो कसं एक उदाहरण मी या अनुषंगाने मला नक्की सांगायला आवडेल की जेव्हा मी सेल्स मध्ये जॉब करत होतो सरासर मी पण गोदरेज मध्येच होतो आणि जेव्हा मी गोदरेज मध्ये सेल्स करत होतो मी हैदराबादला होतो पण आंध्र प्रदेशच्या एकदम दुर्गम भागामध्ये कुठेतरी एका डिस्ट्रिक्टकडे मी गेलो होतो आणि त्याची त्याला फक्त त्याची तेलुगू भाषाच येत होती आणि त्याला इंग्लिशचं काही माहिती नव्हतं आणि मला फक्त हिंदी मराठी इंग्लिश 3 भाषा येत होत्या तेलुगूचं काही माहिती नव्हतं दुर्गाने माझ्याबरोबर कोणी नव्हतं आम्ही दोघेच कम्युनिकेट करत होतो आणि दिवसभर त्याच्या ऑफिसमध्ये होतो एक दिवसभर त्याच्याबरोबर आम्ही वी आर ट्राईंग टू कम्युनिकेट वेगवेगळ्या शब्दांनी मार्गांनी आणि शेवटी एंड ऑफ द डे त्याला सेल्फ क्लोज करतो सो लँग्वेज डझंट रिअली मॅटर हे तर मी प्रॅक्टिकली केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू शकतो आणि जसं सरांनी सांगितलं तुमचं कॉन्फिडन्स जो आहे तुमची बॉडी लँग्वेज ती सेल होते ग्रेट सो सर जी सेल्स ट्रेनिंगमध्ये जनरली किंवा सेल्स प्रोसेसमध्ये जे स्पॅम्पो म्हटलं जातं एक जरा आपल्या लोकांना नेटबेटच्या प्रेक्षकांना बेसिक माहिती असावी म्हणून त्याच्याबद्दल थोडी थिअरी आहे पण त्याच्याबद्दल सांग की काय असतं स्पॅम्पो हा अतिशय चांगला चांगली प्रोसेस आहे पण मी एवढंच म्हणेन की लेट अस मेक इट व्हेरी सिम्पल कारण काय असतं असं म्हणतात की कॉम्प्लेक्सिटी इज द एनिमी ऑफ इम्प्लिमेंटेशन कॉम्प्लेक्सिटी इज द एनिमी ऑफ इम्प्लिमेंटेशन सो आय डोंट वॉन्ट टू कम एज कॉम्प्लेक्स सो लेट मी बी व्हेरी व्हेरी सिम्पल आपण कस्टमरकडे गेल्यावर शांतपणे त्याचे नीड शोधत बसलं पाहिजे त्यामुळे त्याला बोलतं केलं पाहिजे जेवढं तो जास्ती बोलेल आणि आपण ते ऍक्टिव्हली ऐकलं पाहिजे नॉट पॅसिव्हली तो काय बोलतोय आणि त्याचा अर्थ काय जसं मेहबूब की मेहंदी पिक्चर मध्ये राजेश खन्नाचं एक गाणं किशोर कुमारने गायलं त्यात त्याने काय म्हटलं की मेरे दिवाने पण की कोई सजा नाही मैंने जाने क्या सुन लिया तुमने कुछ कहा नाही म्हणजे ती काय म्हणायच नाही पण हे ऐकतो लाईक वाईज एवढं अंडरस्टँड की हा काय म्हणतो हा जे म्हणतोय त्याच्यामध्ये काय वापरतोय किंवा काय बोलायचं त्याला त्याचा
ऑल दीज थिंग्स वन हॅज टू कीप इन ट्रॅक. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की तुम्ही कस्टमर समोर गेल्यानंतर फक्त ऐकायचा विचार करा, बी अ गुड लिस्नर, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा आणि जास्तीत जास्त त्याला बोलत करा. आणि जेव्हा तो माणूस जास्तीत जास्त बोलेल, बोलता बोलता तो त्याची नीड तुम्हाला सांगून जाईल आणि देन यू गिव्ह युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस ऍज द सोल्युशन टू इट नीड. दॅट्स ऑल. बाकी आपल्या सगळ्या सस्पेक्ट प्रॉस्पेक्ट ह्या सगळ्या स्टेप्स आहेत मानतो मी, पण एकच केलं पाहिजे, जस्ट सिम्पल गो सिट अँड लिसन, फाइंड आउट इज नीड आणि नीड तुमचं प्रोडक्ट सोल्युशन द्या. प्रोडक्ट बद्दलही बोलू नका, सोल्युशन द्या. म्हणजे आता समजा एखादा एलआयसी एजंट एखादी पॉलिसी विचारला गेला, तो म्हणजे आमच्याकडे चाइल्ड प्लॅन आहे असं आहे, त्याने म्हटलं की तुमच्या मुलीच्या लग्नाला आम्ही 25 लाख रुपये देतो. एलआयसी तुमच्या मुलीच्या लग्नाला 25 लाख रुपये देतो, माणूस आम्ही किडनी करून पैसे देतो, पण तुम्हाला आमच्याकडे प्लॅन आहे, आम्ही आम्ही एवढे मोठ्या एवढा मोठा माहिती असतो, ही का म्हणते शॉर्ट आहे. माझा फायदा होतो, माझ्या मुलीच्या लग्न तू 25 लाख देणार आहेस आणि काय करावं देतो तो घ्या ना. त्यामुळे आपण कस्टमरचा विचार केला पाहिजे, त्याचा कस्टमरला काही लोक म्हणतात कष्ट कर की मग, तसं नाही करत पाहिजे. वी शूड टॉक अँड वी शूड रिस्पेक्ट हिम. आणि आजच्या तारखेला मी लेट मी टेल यू वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन सेल्स. व्हॉट इज स्पेलिंग ऑफ लव? लव एल ओ व्ही, पण ते बदललंय आता, ते नाव आहे त्याचं स्पेलिंग आहे टी आय एन ई. इफ यू गिव्ह समबडी टाइम यू लव इट. आपण आपल्या मुलांना बायकोला बाबा आईला किती वेळ देऊ, जमेल नाही देऊ, आणि वी से वी लव देऊ, वी ओन्ली गिव्ह देम टाइम. जेव्हा तुम्ही कस्टमरला टाइम देता तो तुम्हाला लव्ह म्हणजे रिस्पेक्ट देतो. बायको रिस्पेक्ट देत पर्सन, ह्या माणसाने मला एक तास दिला माझं ऐकलं, अँड देन ही गोज अंडर दॅट ऑब्लिगेशन की मला त्याला सगळं आपलं राखून पाहिजे सांगितलं नाही. अँड देन यू विल टेल यू हिज रिअल प्रॉब्लेम विच युअर प्रोडक्ट कॅन सॉल्व्ह. युअर टू युअर सेल इज डन 100% सेल. ग्रेट ग्रेट, हे फार महत्वाचं उदाहरण सांगितलं सर. आणि जसं हे एलआयसीचं केसचं सांगितलं, तसं डेफिनेटली तुमच्या बिझनेसमध्ये पण जर तुम्हाला कस्टमरचा एंड बेनिफिट शोधून तो कम्युनिकेट करता आला तर तुमचं सेल नक्कीच होईल. प्रशांत आनंदकर यांचा प्रश्न आहे, मार्केटिंगसाठी कोणत्या माध्यम जास्त प्रभावी आहे, सोशल मीडिया की ट्रेडिशनल? आपण सेल्स बद्दल बोलतोय पण सर जर हा प्रश्न घ्यायचा असेल तर आपण ते माझ्या मते जसं एक सोशल मीडिया इज म्हणजे ते अवॉइड करता संभव. त्यामुळे असं म्हणतात की तुमचा बिझनेस जो आहे तो 10 वर्षांनी कसा चालेल, ते ती जी सिस्टम जर तुम्ही आज करायला लागला तर तुम्ही 10 times ग्रो होतो. युअर टू अंडरस्टँड की आपला बिझनेस 10 वर्षांनी कसा होणार आहे, आणि तिथे सोशल मीडिया शिवाय जाताच राहणार. आफ्टर 10 इयर्स विल बी सोशल मीडिया विल बी व्हेरी बिग. त्या दृष्टीने आपल्याला सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. आणि काय असतं ट्रॅडिशनल सेल्स मध्ये, वी डू 1-to-1 नाऊ, वी आर डुईंग 1-to-1 बट दिस इज 1-to-many. सो आय कॅन टॉक टू मेबी 100 पीपल इन द सेम टाइम, पण तेव्हा फिजिकली करताना सोशल मीडियाचा चांगला वापर करून आपण ते फायदा करू शकतो. दुसरी गोष्ट, बिल गेट्स एक गोष्ट म्हणाले की इफ यू आर नॉट ऑनलाईन यू विल बी आउट ऑफ ऑफलाईन ऑल्सो. ऑनलाईन मध्ये बिझनेस सगळे करतो, ऑफलाईन मध्ये खरं सॉफ्ट हॅज टू ऑलरेडी इज रियालिटी, ते आपण एम्प्रेस केलं पाहिजे आणि त्याचा आपल्यासाठी चांगला कसा वापर करता येतो. सो सर तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद, कारण मी थोडा माझा ऍड करून घेतो. कारण सोशल मीडियामधून बिझनेस कसा वाढवावा हे आम्ही शिकवतो नेटवेटच्या माध्यमातून. netbhet.com या साईटवर जा तर तुम्हाला त्याच्या संबंधित कोर्सेस पण करता येतील. आणि जसं सर सांगितलं ते ऍक्च्युली उद्याची गरज आहे, तिथं आपण आज केली तर आपल्याला जास्त त्याचा फायदा होईल. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की कस्टमर पिच कसं करायचं, म्हणजे आपलं प्रॉडक्ट वेगवेगळे असेल तर आपण दोन एक्झाम्पल घेऊया, एक प्रॉडक्ट घेऊया एक सर्व्हिस घेऊया, आणि त्याचं क्रमांक आहे की पिच. ओके, पिचिंग मध्ये जसं मी मला म्हटलं की अमिताभ बच्चनने फोनवर काय म्हणाला, फार महत्वाची गोष्ट. अमिताभ म्हणाला की आपण 5 मिनिट न मिळते आपला 5 लाख नुकसान केलं. ते पिच म्हणजे काय झालं की त्या एलिव्हेटर पिच. बरोबर, एलिव्हेटर पिच म्हणजे एका लाईन मध्ये तुम्ही काय बोलता त्यामुळे कस्टमर तुम्हाला भेटायला तयार झाला पाहिजे. एक अशी एखादा पटकन आता मी भेटलो तर लगेच त्याला प्रोडक्ट पिच होऊ शकत नाही, कारण जोपर्यंत त्याची नीड मला कळत नाही त्याला काय पिच होईल. कारण माझ्या प्रोडक्ट माझ्या फार्मसीचं शॉप आहे पण त्याला काय होत मला कळत नाही, त्याचं प्रिस्क्रिप्शन काय, डॉक्टर औषध देत नाही तो विचारतो काय झालं, फार्मसी डायरेक्ट औषध करून देतो, आपल्याला डॉक्टर बनलं पाहिजे त्याला काय झालं शोधलं पाहिजे मग त्याला औषध देतो. तर पिचिंग मध्ये अमिताभ बच्चनचा राहिला, आपल्या नुसते 5 मिनिट न मिळते आपला 5 लाख का नुकसान किया. पिचिंग फॉर अपॉइंटमेंट हे फायदा आहे, जर तुम्ही कोणा भेटताना त्याला सांगता मग तुमचा एवढा मॉनिटरी घेऊन होणार आहे तर ती लोक निश्चितच म्हणतील. जसं आता मी कोणाला भेटलो त्याचं काय टेलिफोन ते काय सांगतात की आमचं सेल्स तुम्ही केलं प्रशांत सांगतो तर तुमचा बिझनेस 6 महिन्यात डबल होईल. आणि हे कसं होईल, वी आवर पीपल आवर मिस्टर प्रशांत सावंत मी पण एक्सप्लेन.
मग ते मला कंटाळा क्वेरी येतो कसं पॉसिबल आहे. बट वेन आय डू टॉल माय पीपल विल देन दे अंडरस्टँड की हाय पॉसिबल आहे इफ वी डू दिस दॅट इज हाऊ. तर पिचिंग मध्ये कस्टमरचा फायदा दिसला पाहिजे. सी इन सेल्स अँड मार्केटिंग यू आर टेलिंग अ स्टोरी टू द कस्टमर. काहीतरी स्टोरी आपण सांगत असतो. बट एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या स्टोरीमध्ये कस्टमर हिरो पाहिजे. मी हिरो नाही पाहिजे बिकॉज ही नॉट इंटरेस्टेड. आय हॅव टू गिव्ह अ स्टोरी वेर ही इज हिरो. तुमच्या मुलीच्या लग्नासाठी म्हटलं त्या म्हणणार तुमचा सेल 6 मिनिटं बरोबर आहे तुमचा हे होणार आणि आपली इंटरेस्टेड म्हणून हाऊ इट होणार. त्यामुळे तुम्ही जेव्हा कस्टमर सोबत बसाल तेव्हा त्याचा बद्दल बोललं पाहिजे जास्तीत जास्त. जर असं केलं तरी सेल आरामात होत नाही. सो एक प्रश्न माझ्याकडे आहे तो याच्यासाठी ऑब्जेक्शन हँडलिंग संबंधी जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल कदाचित आजच्या दिवसात. दोन प्रकारचे ऑब्जेक्शन सगळं एक कॉमन की तुम्हाला प्राईस झाला आहे तुमचे खूप किंमत जास्त आहे त्याला आम्ही कसं हँडल करू. आणि दुसरा प्रश्न असतो की मला गरज नाही या प्रॉडक्टची. पण असते कदाचित त्याला माहिती असेल कस्टमरला किंवा लेंथ असेल पण गरज असते. सो हे दोन ऑब्जेक्शन आम्ही कसे हँडल. पहिली गोष्ट जर मी ज्या प्रोसेस सांगतोय की आपण कस्टमरची गरज काढली पाहिजे आणि मग त्या प्रोडक्ट दिलं पाहिजे. मी कस्टमरच्या गरजेला माझं प्रोडक्ट एक उत्तर म्हणून दिलं पाहिजे असं जर केलं तर हे प्रश्न हे ऑब्जेक्शन येणार. स्टेप वन करा जसं प्राईस तुम्ही जास्ती काय असतं. बिल गेट्स मी पुस्तक लिहिलं 5 वर्षापूर्वी त्याचं नाव आहे बिझनेस ऍट अ स्पीड ऑफ थॉट. आणि त्यावर त्यांनी पुस्तकात जबरदस्त माफी दिली. ते म्हणाले की जोपर्यंत कस्टमरला असं वाटत नाही की व्हॅल्यू इज मोर दॅन प्राईस यू नॉट बाय म्हणजे प्राईस इज व्हॉट कस्टमर गिव्ह व्हॅल्यू इज व्हॉट ही गेट्स. जर तुम्हाला प्राईस जास्ती आहे तर त्याला व्हॅल्यू कमी वाटते. एक तराजू आहे एका तराजूच्या परिणामी प्राईस आहे आणि एका परिणामी व्हॅल्यू आहे. प्राईस कस्टमरने फिक्स केली आपल्या कंपनीने फिक्स केलेली आहे पण व्हॅल्यू सेल्स पासून बिल्ड करतो. मग जर त्या सेल पासून ती व्हॅल्यू बिल्ड नसेल केली तर प्राईस हेवी वाटते. पण वेन आय टॉक अबाउट सर्टन प्रोडक्ट आणि मी त्या प्रोडक्ट बद्दल सांगतो तुम्हाला हा पाहिजे तुम्हाला असा पाहिजे तुम्हाला मग त्या वाटते हे प्रोडक्ट 1 लाख रुपयाचं असायला पाहिजे. व्हॅल्यूचं परसेप्शन मी सांगतो 90,000 पाहिजे. पण मी जे सांगतो किंवा सांगतच नाही किंवा काहीतरी बडबडतो प्रोडक्ट बद्दल त्याला प्रोडक्ट त्याने हवं म्हणून यूज होईल आणि मग त्या वाटते व्हॅल्यू काहीच नाही. मग त्या वाटतं प्राईस कसला 1 लाख रुपये देऊ पाणी विकायला गेलो तर कस्टमर मला पाण्याची नीड नाही पण नीड आहे तहान. आणि पाणी विकताना माणूस पाण्यावर लक्ष घालतो तहानावर लक्ष घालतो. कस्टमर म्हणून पाणी बघा पाणी बघा पाणी पण त्याच्या पाण्याबद्दल न बोलता आपण त्याला तहानीबद्दल बोलायला लागतो. मग त्याला कळतं हा यार ही तहान तर मला प्रॉब्लेम आहे त्याने मला पाणी पाहिजे. कोणतेही प्रोडक्ट कोणालाच नकोय फार महत्वाची गोष्ट आहे. कोणतेही प्रोडक्ट कोणालाच नकोय ते प्रोडक्ट त्याच्यासाठी काय करतंय ते काय हवं. ती खुर्ची आपल्याला नकोय पण आपल्याला बसायला हवं म्हणून खुर्ची घ्यावी लागतो. खुर्चीला नाही म्हणणार आहे पण बसायच्या ऍक्टला मला हवं पाहिजे. त्यामुळे आपण गेलं आपलं हे कळलं पाहिजे की कस्टमरने हे प्रोडक्ट का वापरलं आणि त्याची नीड जसं स्टील जॉब्स म्हणायची की कस्टमरला त्याची नीड माहितच नसते. आणि त्यामुळे जरी आरोग्य स्टेटमेंट असं फार वाटलं पण त्यांनी एक्सप्लेन की जेव्हा पाय लोक घोडे आणि गाडवं वापरायची ट्रान्सपोर्टला तेव्हा तुमच्याकडे कार तुम्ही आणली नवीन झाली आणि तिला जाऊन विचारलं की तुम्हाला काय पाहिजे इन ट्रान्सपोर्टेशन ही विषय आय वॉन्ट अ फास्टर हॉर्स एकदम जबरदस्त मला घोडा पाहिजे तो गाडी म्हणणार नाही त्याला माहितच नाही गाडी. त्याप्रमाणे आपल्याला कस्टमरची नीड त्याला तो असा दाखवला पाहिजे. आणि ते त्याच्यामध्ये टेक्निक आहे नोबडी वॉन्ट्स बी सोल्ड किंवा लोकांना वाटतं आम्हाला काही विकायला लागतं राग यावं ते त्याच्या तोंडूनच निघायला पाहिजे. ती हळूहळू ती कला आहे ती प्रॅक्टिस नाही त्याला हळू रिअलाइज होणार आहे तुम्हाला नीड आहे प्लीज गिव्ह मी सोल्यूशन तोच भाग. पण त्याला सांगितलं ना त्याला लहान लाभ आहे आपण म्हणा अभ्यास करून करणार नाही त्याला हळूहळू त्याच्यामध्ये करून घेतो. सो सर तुम्ही तुमच्या ट्रेनिंग मध्ये याबद्दल शिकवता सो जर पेशंटला सांगायचं कशा प्रकारची ट्रेनिंग असणार कसं ते माझे ट्रेनिंग म्हणजे सेल्सचे मी 10 स्टेप्स कव्हर करतो. माझे आय कॉल इट बॉलिवूड सत्संग ऑन सेल्स. त्याच्या 10 स्टेप्स आहे गोल सेटिंग शॉर्ट अनालिसिस प्रॉस्पेक्टिंग डेली कॉलिंग फर्स्ट मीटिंग लीड अनालिसिस ऑब्जेक्शन हँडलिंग क्लोजिंग अशा पद्धतीने 10 स्टेप्स आणि माझ्यामध्ये त्या स्टेप्स सेल्स हा एक अतिशय अभ्यासाचा विषय आहे. आजकाल कोणी काही ना सेल्स करायला लागतो कारण त्याचं एंट्री बॅरियर कमी आहे. जसं मला डॉक्टर व्हायला पाहिजे इफ यू वॉन्ट टू कमिट ऑपरेशन यू हॅव टू बी डॉक्टर तसं इकडे असं नाही. पण मी असं म्हणेन की प्यार सभी करते आशिक सबका नाम नाही ते सबके बसका काम नाही तुला आशिक व्हायला पाहिजे. जर आशिक झाला तर तुला प्यार करते तसं तुम्ही सेल्समन होणार नाहीये
तुम्हाला सेल्सचं पूर्ण त्याची नस कळली पाहिजे तर तुमचा बिझनेस एवढा फास्ट होईल ना युनिट शॉप तुम्हाच प्रमाणे कसा बिझनेस आला त्या गोष्टीने माझ्या मते या सगळ्याचा कला आत्मसात केल्या माणसाने प्रॅक्टिस करून ओनली प्रॅक्टिस इज नथिंग एल्स तर इट बी हॅपी आणि तुम्ही प्रॅक्टिकल पण दाखवा माझं टेलिफोनिंगचा कोर्स आहे त्याच्यामध्ये मी टेलिफोनिंगची पूर्ण थेरी सांगतो पण क्लास होतो त्यामुळे आम्ही काय करतो समजा तुमचे जे काय प्रॉडक्ट आहे फोन घेतो आणि समजा माझा मोबाईल नंबरचा लास्ट डिजिट आहे 5 ऑल द नंबर 6 तो कोणी माहित नाही आणि त्याची आपण मी घेऊन दाखवतो जिने चढता येतात लिफ्ट बंद पडत फरक नाही तुम्ही ऑफकोर्स तुम्हाला डेटा असेल वापरा पण यू शुड नॉट बी डिपेंडंट ऑन डेटा कोणी तसं वाटेल तर कोण लागेल मुंबईमध्ये 1.40 crore लोक आहेत का बिझनेस नाही ट्रेन मध्ये 75 lakh लोक फिरतात बस मध्ये 30 lakh लोक फिरतात वाय बिझनेस म्हणतात आपण जात नाही बोलत नाही त्यांना सांगत नाही ते मी प्रॅक्टिकल करून दाखवतो प्रत्येक गोष्ट आणि माझी सेल्स ट्रेनिंग टोटली प्रॅक्टिकल आहे जसं म्हणतात की बडी बडी बातें वडापाव खाते असं व्हायला नको माझे प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट आहे की 1+1 = 2 बाकी काय असतं आता मुला बिझनेस झाला मोटिवेशन ओके लेट मी गिव्ह द एक्झॅक्ट ब्रेकअप ऑफ मोटिवेशन मोटिवेशनचा अर्थ आहे मोटिव्ह फॉर ऍक्शन फर्स्ट थिंग आय शुड हॅव गोल तर मग ऍक्शन का करू माहीत असं नाही दुसरी गोष्ट मला मी खूप मोटिवेटेड झालो आणि मुलांना मला त्या 5 minutes धावत जायचं मी धावायला लागलो मध्ये नदी आलो आणि मला स्विमिंगचं स्किल येत नाही खरंच सो मोटिवेशन विल वर्क ओनली विथ गुड राईट स्किल्स जर स्किल सेट नसेल तर मोटिवेशन काही त्यामुळे आपल्याला मोटिवेशन घ्या तुम्ही पण यू जसं स्किल आणि विल दोन्ही प्रकार पाहिजे अजूनपणे स्किल होते पण तो दृष्टांत नाही आमच्याशी काही विल सांगतो तेव्हा मोटिवेशन लागलं पण स्किलच नसेल तर काय करणार अर्जुन कृष्णाने पुन्हा गीता सांगितली पण आपल्याला येतच नसतं मारणे करतो माहिती कसं हा परफेक्ट आहे म्हणून त्यांनी त्यांना मोटिवेट केलं तुम्ही आधी स्किल्स घ्या आणि गेट देन गेट मोटिवेट परफेक्ट सर तुम्ही फार महत्वाचा विषय सांगितला आणि मला नेहमी हा मुद्दा मांडला असं वाटतं की खूप आजकाल बघतो आपण की टू मच ऑफ मोटिवेशन झालेलं आहे त्याला इनफॅक्ट एक शब्द इंग्लिश मध्ये चांगला असा वापरला जातो तो म्हणजे मोटिवेशन पॉन की जे काय तुम्ही उठसूट इंटरनेटवर गेल्यानंतर दर 5-6 पोस्ट ही मोटिवेशन पोस्ट असते त्यातल्या काही आमच्या पण असतात पण मुद्दा हा आहे की मोटिवेशनवर जग थांबत नाही तिथं पुढे खरी मेहनत सुरू होते आणि जसं आम्ही सांगितलं स्किल नाही तो पण काय होणार नाही पुढे जाता येणार दोन प्रश्न आपल्याकडे आलेत एक हा महत्वाचा प्रश्न आहे गणेश सामंत यांनी विचारला की जास्त किमतीची वस्तू असेल तर हाय व्हॅल्यू सेलिंग ती कशी करायची आहे पहिली गोष्ट म्हणजे जास्ती व्हॅल्यूची जी वस्तू आहे ती आपल्याला हाय व्हॅल्यू वाटते कारण काय आपण ज्याच्याकडे जातो त्याच्या दृष्टीने हाय व्हॅल्यू आहे म्हणजे जर मी मसल फिगर असेल तर मी धारावीत जाईन का तर मसल फिगर असेल तर आम्ही कुठे पेडल ऑफकोर्स धारावी मध्ये माणसं म्हणून येतील विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम पण माझं प्रोडक्ट कोणतं आहे आणि मी कोणाकडे चाललो जर माझं प्रोडक्ट 10 crore असेल तर मला अशा माणसामध्ये जायला पाहिजे त्याच्याकडे तेवढा पैसा आहे जर मी अशा माणसाकडे करून घेऊ शकत नाही तेव्हा ते वाटतं खूप एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय की त्या माणसाला वाटतं मला घ्यायचं आहे पण आले पैसे नाही पण त्याला घ्यायचे म्हणायला पैसे आहेत त्यामुळे हा पण एक फोबिया आहे लोक रिच लोकांकडे म्हणा किंवा त्यांच्याकडे जात नाही मी तुम्हाला सांगतो यू हॅव टू अप्रोच पीपल हु विल से नो टू यू अशा टॉप माणसांकडे जायला प्रयत्न केला पाहिजे कारण जर त्यातल्या माणसांनी एका म्हणाला जो वर्षाला दिला असं बोलतो सगळे कॉल होतात का नाही म्हणत तुम्हाला म्हणून दिलं नाही म्हणत शाहरुख खान नाही म्हणत पण एक टाकायच्या मध्ये ये बाबा काय तुझं हे होतं खलास पण नाही दे नॉट ट्राय कारण आपल्याला अज्युम करतो पण नाही म्हणतो म्हणजे वॉस उभायच्या आधी आपण हल्लेलो होतो ऑस्ट्रेलियाने खेळायचे ना स्कीम वॉस म्हणा ऑस्ट्रेलियन टीम समोर लोक टॅलेंटच असा हरायचे की याला काय करणार इथे मारणार जसं वेस्ट इंडिजची टीम होती तसं नाही झालं पाहिजे वी हॅव टू कॉल आणि आय विल टेल यू विथ दिस म्हणजे हा ऑपॉर्च्युनिटी घेऊन सांगेन एक्स्पेशली जो ट्रक पूर्ण भरलेला असतो सामान्य तो जाता आवाज करत नाही तसंही गुरु शाहरुख गुरु सलमान गुरु रतन टाटा दे विल रिस्पेक्ट टू लाईक मी जेव्हा ह्या लोकांना भेटलो अक्षय कुमार आणि मोहम्मद इराणी वगैरे ते एवढे कर्टियस आणि एवढी चांगली माणसं आहेत ना असं वाटतं की आय एम बेटर दॅन हिम म्हणजे एवढं रिस्पेक्ट नाही वाटतं एवढं रिस्पेक्ट नाही त्यामुळे आपल्या मनातून कसं कन्सेप्ट असतो की यार हा मला अप्रोच होऊ देईल का त्यामुळे उडवू लागेल का नाही 99% टाइम्स याला सम पीपल विल रश ऑफ 99% टाइम पीपल रिस्पेक्टफुली म्हणजे सॉरी
आय एम नॉट इंटरेस्टेड टू बाय दिस बट दे विल बी कंप्लीटली रिस्पेक्टफुल टुवर्ड्स त्याने आपण आपण गेलं पाहिजे बट दे नथिंग बट हाय व्हॅल्यू आय हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेलिंग अँड हु आर द राईट कस्टमर्स हिरा आहे ना हिरा तो सोन्याच्या अंगठी चालतो पत्र्याच्या अंगठी जात नाही मग तुम्ही हिरा घेऊन चालले आणि पत्र्याच्या अंगठी शोधलं काय सांगतात वी हॅव टू फाइंड आउट हु इज वेरी बोल्ड रिंग सेल्स टार्गेट्स सेल्स टार्गेट्स हा एक महत्त्वाचा विषय आहे सो बेसिकली सेल्स टार्गेटच्या हिशोबानेच लोक काम करतात आणि मग ते ऍक्च्युअल कस्टमरला विसरून जातात सो जनरली जे काही कॉर्पोरेट पदवीचे सेल्सचे लोक काम करतात तर सेल्स टार्गेटची त्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी सांगा टार्गेटची खरं म्हणजे भीती वाटली नाही पाहिजे जर तुम्ही एखाद्या कंपनीने कामाला असाल तर यू कॅन ओनली ग्रो इफ यू क्रिएट वेव्स जर कंपनी तुमच्याकडून 100 रुपये एक्सपेक्ट करते जर तुम्ही जेव्हा 150 किंवा 200 करा ओनली देन विल गो अप इन लाईफ इन अ कॉर्पोरेट लाईफ त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही कंपनीने कामाला असाल आणि तुम्हाला काहीतरी टार्गेट मिळत असेल यू शुड टेक इट अ चॅलेंज अँड यू शुड सेट युअर ओन टार्गेट विच मे बी डबल दॅन दॅट कारण जर तुम्ही कन्सिस्टंटली डबल करत राहिला तर यू हॅव टू गो टू द नेक्स्ट लेव्हल मी कंपन्यामध्ये सेशन करतो किंवा मला साईड लागून काही म्हणतात की माझा ग्रोथ नाही झाली 3 वर्ष मी तिकडे जाईल पण मला आस्किंग व्हॉट टू डू तो म्हणतो की आय एम डुईंग व्हॉट कंपनी एक्सपेक्टिंग ऑफ मी दॅट इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन जेव्हा वेन यू डू मोर दॅन व्हॉट युअर कंपनी एक्सपेक्ट्स आउट ऑफ यू दॅट इज कस्टमर डिलाईट युअर एम्प्लॉई एम्प्लॉयर विल बी डिलाईटेड जर तो डिलाईट होईल तर तुमची ग्रोथ होईल त्यामुळे तुम्ही टार्गेट खुश झालं पाहिजे ते घेतलं पाहिजे आय विल गिव्ह यू सम एक्झाम्पल एका मीटिंग होती तिथे मुकेश अंबानी म्हणाले की या वर्षी आम्ही 100 रुपये बिझनेस केला आणि पुढच्या वर्षी 500 रुपीज करू तर माझ्या प्रेस रिपोर्ट म्हणाला की ह्याला काय अर्थ आहे का 100 चे 500 100 चे 150 200 500 कसं म्हणतात तर मुकेश अंबानी जबरदस्त गोष्ट म्हणाली सगळ्यांनी ते समजून घेतलं मुकेश अंबानी बोलले पहिली गोष्ट म्हणजे आय डोंट डिसाईड माय फ्युचर बेस्ड ऑन माय पास्ट म्हणजे उद्या मी काय करणार काल मी फेल करतो उद्या फेल कमी होईल त्यांनी काय सांगितलं मी समजून केलं तो हिस्ट्री भूत भूतकाळ झाला भूत आहे विसरून जातो आता मला नवीन बघायचं तर मी 500 करू आणि त्यामुळे मी 500 का म्हणतो कारण तेव्हा जेव्हा मी 100 रुपयाचा बिझनेस केला तर मार्केटमध्ये 1000 रुपयाचा बिझनेस झाला मी 10% केला पुढच्या वर्षी मी काय म्हणतो मी 20% का मला 80% सोडायचं आय शुड डू 1000 रुपीज का नाही करणार आज आज मुकेश ज्या मार्केटमध्ये जातो मुकेश डॉमिनेट्स ही डझन कम्प्लीट डॉमिनेट्स आणि त्या आयुष्यात तो माणूस येतो त्याला सगळं पाहिजे अँड तुम्ही काम तुमचं पण टार्गेट घेत पाहिजे मला सगळं होतं असं नाही तुम्हाला ट्रस्ट करा पण यू हॅव टू गॉन कॅप्चर द एंटर मार्केट बाय दॅट शुड बी दॅट आणि इफ यू गिव्ह व्हॅल्यू पीपल विल बाय व्हॉट यू आर गिव्हिंग ग्रेट सो टार्गेट आर मेड टू बी अचीव अँड आय थिंक ओव्हर अचीव ओव्हर अचीव यू हॅव टू ओव्हर अचीव बट आय विल टेल वन थिंग टार्गेट देयर आर टू वर्ड्स गोल आणि ड्रीम तर गोल तुम्ही सेट केला पाहिजे की हे माझा गोल आहे आणि गोल मी माझ्या ट्रेनिंग मध्ये गोल सेटिंग मध्ये दोन तास बोलतो की हाऊ टू सेट अ गोल हाऊ टू अ विजन बोर्ड विजन बोर्ड तुम्ही काय केलं पाहिजे आणि गोल तुमचं गोल स्टेटमेंट कसं असलं पाहिजे प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे डेडलाईन्स काय असतं या सगळ्या गोष्टी तुम्ही केलं तर कोणतंही गोल आरामात शक्य अतिशय आराम होतो गोल शक्य आहे ड्रीम होईल का नाही गोल 100% लास्ट प्रश्न दोन प्रश्न आहेत आपल्याकडे एक म्हणजे कोणते सेल्स पर्सन मध्ये कोणते गुण असतात एक तुम्ही सांगितलं लिसनिंग स्किल त्या व्यतिरिक्त आणखी पहिली गोष्ट गोल कोणते असावे त्याच्यापेक्षा काय सांगितलं एखादा एक माणसाने चांगली मूर्ती बनवली त्यामुळे तुम्ही जबरदस्त स्कल्पचर आहात आणि एवढी चांगली मूर्ती तुम्ही बनवली तो नाही मी मूर्ती नाही म्हणून मूर्ती होती मी नको ते दगड काढलं ओके अनवॉन्टेड गोष्टी आपण नवीन शिकण्यापेक्षा मी लोकांना हे सांगू इच्छितो तुम्ही हे मोटिवेशन सेमिनार नवीन शिकण्यापेक्षा मी जे करतोय त्यातले कोणत्या गोष्टी बंद करू ते समजलं पाहिजे कोणत्या गोष्टी माझ्या मनात आहे त्या नको फॉर एक्झाम्पल आय विल टेल 3 एनिमीज ऑफ फेल्युअर जर एखादा माणूस गरीब असेल ना त्या तिला काही गोष्ट त्यातल्या आहे गरीब किंवा फेल्युअर असेल त्यामध्ये फिअर इगो आणि शायनेस जर सेल्स मध्ये याचं काही काम नाही इफ यू हॅव वन ऑफ दीज एलिमेंट्स फिअर इगो किंवा शायनेस तर सेल नाही आणि जीवनामध्ये माणूस सक्सेस होणं मुश्किल आहे यू शुड नॉट बी फिअर यू शुड नॉट हॅव इगो इगोचा इगोच्या स्पेलिंग मध्ये जी ओ आहे व्हेन यू हॅव इगो यू गो आउट ऑफ वर्ल्ड यू शुड नॉट हॅव इगो आणि शायनेस
या तीन गोष्टी माणसांचं काढल्या तर निश्चित मी सांगेन इन्स्टेड ऑफ लर्निंग न्यू थिंग्स ट्राय टू अनलर्न करंट थिंग्स विच आर दिस थिंग्स यू शुड अनलर्न. आणि आता आपला लास्ट क्वेश्चन घेतोय मी तो हा की तुम्हाला सेल्स सेल्स माणसांना किंवा आमच्या प्रेक्षकांना जर तीन टिप्स द्यायच्या कुठल्या टॉप टिप्स तुमच्या तर त्या कोणत्या असतील? पहिली गोष्ट म्हणजे प्रॉस्पेक्टिंग हे कंटिन्यूस करत राहायला पाहिजे की वी हॅव टू कीप ऑन मीटिंग न्यू पीपल न्यू कंपनीज कंटिन्यूअसली. इट इज लाईक ब्रीदिंग. इफ यू स्टॉप ब्रीदिंग यू विल डाय. लाईक इन बिझनेस व्हॉट हॅपन्स इफ पीपल इनिशियली लोक जातात लोकांना भेटतात बिझनेस बनवतात आणि तो बिझनेस सर्व्हिस करणार ते वेगळा अँड देन दी स्टॉप गोइंग टू पीपल अँड ते स्टॅग्नेट. तुम्ही प्रॉस्पेक्टिंग साठी पर्टिक्युलर वेळ ठेवलाच पाहिजे आणि यू हॅव टू कीप ऑन डुईंग दॅट ऑन कंटिन्यूअस बेसिस लाईक ब्रीदिंग. दुसरी गोष्ट म्हणजे सेलिंग इज अ नोबल प्रोफेशन. तुम्ही ऑनेस्टली राहायला पाहिजे. यू हॅव टू बी ऑनेस्ट. यू शुड नॉट डू एनिथिंग फॉर युअर ओन सेल्फ. बिझनेस मध्ये इफ यू सी द स्पेलिंग ऑफ बिझनेस बी यू यू एस आय एन ई एस एस कस्टमर इज फर्स्ट बी यू युअर यू शुड बी फर्स्ट. इफ यू पुट आय बिफोर दॅट इज सिन. देयर इज अ वर्ड सिन ऑल्सो इन बिझनेस. सो इफ यू स्टार्ट पुटिंग मला ई एन भरायचं आहे माझा रेंट भरायचा आहे म्हणून मी करतोय दॅट इज सिन. देन वी गो डाऊन. लेट अस बी ऑनेस्ट. गो विथ कस्टमर्स मला भरा करायचं आहे. कस्टमरला चांगलं चांगलं प्रोडक्ट आणि सर्व्हिस द्यायचे सो दॅट इज हॅपी. बिकॉज वन हॅपी कस्टमर कॅन गिव्ह यू मे बी 100 मोर कस्टमर्स. तर ते सेकंड आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक फॉर्म्युला मी बनवला दॅट इज कॉल्ड एच सी आय एच. मतलब हाऊ कॅन आय हेल्प. हाऊ कॅन आय हेल्प. तर ते सारखं मनामध्ये पाहिजे की हाऊ कॅन आय हेल्प. जसं मला असं म्हटलं की कस्टमरच्या मनामध्ये असतं व्हॉट इज इन इट फॉर मी. पण आपल्या मनामध्ये पाहिजे हाऊ कॅन आय हेल्प. हाऊ कॅन आय हेल्प. Believe me, if you think like this, if you, how can I help? Customer also senses that. Yeah, I was maja fighter that jump over. Chipkawala. And moment customer buys you, see, we go to people like that. Manu Sota is like that, but the brand is like that, and product is like that. Logo product is like that, but the Sota and brand is like that. Visal. Sometimes Visal is the battery. So the battery is the company. Pani is the product. But it's a glass car or sale. I will not drink. So glass to sales person. Therefore it is not brand, it is not a product, it is you. And if you get sold, people will buy anything from you. Therefore, in that three goes to the prospecting continuous karo, and honesty, sabhai dealing sabhai honest ka sabhai. And the third goes to the how can I help? Yeah, three goes to the lakshan to the so magavad to the priksha bhakta hai. Then the business 10 times wade. 10 times wade. And you have to implement these three things. That is what I will do. थँक्यू सर. तुम्ही खूप प्रश्नांची आमच्या चांगली उत्तर दिले आणि स्पेशली बॉलिवूडचे मस्त एक्झाम्पल दिले. मित्रांनो मला खात्री आहे तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. सेशन संपल्यानंतर मी इथे सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. सो जर तुम्हाला तुमचे सेल्स स्किल्स इम्प्रूव्ह करायचे असतील प्रॅक्टिकली गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे डिटेल्स आम्ही इथे देणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपलं फेसबुक लाईव्ह सेशन होणार नाही आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत आणखीन एक असाच वेगळा आणि चांगला विषय घेऊन. तोपर्यंत मित्रांनो मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया. थँक्यू. सतत शिकत राहा प्रगती करत राहा. बाय. थँक्यू. थँक्यू.